हे नमस्कार गाइस, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल वर ज्याचं नाव आहे चैतन्य डान्सर। आज मी सांगणार आहे NUDE सेल्फी, म्हणजेच हॉट सेल्फी, बिना कपड्याची सेल्फी। ऐका तर काय आहे, तो ना तिला बोलतो, ओय ऐक ना, एक बिना कपड्याचा हॉट पिक सेंड कर ना यार, मी ना बघून लगेच डिलीट करेन। त्यावर ती त्याला बोलते, नाही यार प्लीज नको यार। तो यार काही नाही यार, मी फक्त बघेन यार, मी फक्त बघतो प्रॉमिस। तो तिच्याकडून ना नागड्या पिकची डिमांड करत असतो आणि त्यात ती, यार फक्त पिकच तर आहे, जाऊ दे यार देते। तीही त्यावर विश्वास ठेवून बिना कपड्याचे फोटो त्याला सेंड करते। त्यावर त्याला तो फोटो आल्यावर तो तिला बोलतो, यार काय मजा नाही आली यार, यार मजाच येत नाहीये यार, तुझा चेहराच दिसत नाही ह्यात। त्यावर ती परत बोलते, होय होय प्लीज आ नाही या यार, जो आहे तो बघ ना। तो बोलतो, अरे यार फिलिंगच येत नाही यार, फिलिंगच नाहीये यार, मी तर ते तर गुगलवरही बघेल यार, यार प्लीज पाठव ना यार, फेस सोबत पाठव ना। तो तिचं ना काही ऐकायला तयारच नसतो। त्यानंतर तीही राजी होते आणि बोलते, ठीक आहे पाठवते, पण यार प्लीज बघितल्यावर लगेच डिलीट करा। तो अगं हो ग लगेच डिलीट करेल, आणि ती पण तिचे पूर्ण कपडे काढून सेल्फी काढते आणि ती सेल्फी त्याला पाठवते। ती सेल्फी पाठवल्यानंतर ती त्याला बोलते, ओय झालं का बघून, ओय बघून झालं असेल तर प्लीज डिलीट करा। ओय ओय केला का डिलीट, बोल ना। आता तो बोलतो, अगं हो ग केला डिलीट, काळजी नको करूस, झाला यार डिलीट झाला फोटो। ओय स्टॉप स्टॉप, काय वाटतं तुम्हाला, पिक डिलीट केला असेल त्याने? हे रे बोलू, जो खरं प्रेम करतो ना खऱ्यानेच, तो ना पीक बघून ना तो डिलीट करतो। बिकॉज खरं प्रेम करणारे ना जास्त करून कधी पीक मागत नाहीत, ते पण बिना कपड्याचा, बरोबर आहे का नाही? जास्त लोक तर मागत नाही यार, मला माझ्या बघण्यात तर एवढं आलेलं आहे। आणि ज्याच्या मनात वाईट विचार असतात ना, तो स्वतःही तो पीक बघतो आणि ना स्वतःची हवा करावी म्हणून ना तो आपल्या मित्रांनाही दाखवतो। आणि काही जण तर त्याहून पुढेही काही न विचार करता डायरेक्ट ग्रुपवरच तो फोटो फेकून देतात, इकडे तिकडे शेअर करतात। हो हे खरंच आहे यार, इथे आमच्या जवळपास झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय। असे कितीतरी फोटो ना माझ्या ग्रुपवरही येत असतात। आता हे म्हणू नका की यार गुगलवरून पिक काढून ते लोक पोस्ट करतात, नाही मित्रांनो, रिअलवाली पोस्ट होती। अरे तुमच्याही ग्रुपवर येत असेलच की यार, कोण काही विचार नाही करत आहे, ती मुलगी कोण आहे, कुठून असेल यार, तिचं काय होईल यार, घरी नातेवाईकांना समजलं तर? अरे आपल्या एका शेअरने आयुष्य संपून जाईल तिचं, त्यामुळे ना थोडासा विचार करून ना विश्वास ठेवा रे, कोणाच्याही आयुष्याशी खेळू नका। आता ही गोष्ट जी मी सांगितली ना, ही तर ना एका पोरासोबत घडलेली आहे, या मुलीसोबतही घडलेल्या आहेत खूप साऱ्या, बिकॉज ही पोरासोबत घडलेली आहे। बट मी ही उलटी सांगितलेली आहे, बिकॉज कसं आहे ना तुम्ही ऐकचाल म्हणून, आणि घडत राहते रे, मुलगीही करते आणि मुलगाही करतो, असं नाही की दोन्ही सभ्य आहेत, दोन्हीही करतात। आणि मी तुम्हाला दोषी नाही ठरवत आहे रे, काही असतात जे असे, असं सांगतोय, नाही तर उगाच काही बोलचाल तुम्ही मलाच, काही असतात त्यांच्यासोबत बोल, त्यांच्यासाठी बोलतोय मी, असं होतं रे। लगेच विश्वास नका ठेवू यार तुम्ही पण, काय माहिती यार की कदाचित तुमचा उद्या परवा ब्रेकअप झाला आणि तो रागाच्या भरामध्ये त्याने कुठं पोस्ट केली तर तो सेल्फी ते तुमची बिना कपड्याची, मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांनी सांगतोय यार। कधी ना मी हे नाही म्हणत यार की असं होणार नाही, पण कधी ना आपल्या घरातल्या ज्या आया बहिणी आहेत ना किंवा आपल्या मैत्री मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांचा जरा विचार करून बघा, त्यांचं जर एखादं आपल्याकडे आलं तर काय वाटेल यार, सिरियसली सांगतोय काय वाटेल। म्हणून सांगतोय गाईज, जास्त ना उतावळेपणा नका करू रे तुम्ही पण, आणि जे सेल्फी मागतात ना बिना कपड्याचे, त्यांनाही सांगेल यार, नका यार दुसऱ्याच्या जीवाशी खेळू यार तुम्ही। आपल्याला वाटतं की चांगलं आहे मागितलंय, आपण विश्वास ठेवतो, बट आपल्या माइंडमध्ये तशी गोष्ट नाही आहे, कधी आपल्याला राग येतो रे, रागाला ना रागाच्या भरात आपण काहीही करतो, आपल्याला स्वतःला सुचत नाही आणि आपण करतो स्वतःहून, सिरियसली। म्हणून सांगतोय ना यार, जरासा माइंड ना कूल ठेवा यार, खरं तुम्ही खऱ्याने प्रेम करताय ना, एकामेकावर विश्वास आहे माहिती आहे यार, मग ना समोरसमोर बघू शकता यार तुम्ही, व्हिडिओ काढणं सेल्फी काढणं यार, खरंच तुम्ही खऱ्याने प्रेम करता ना,
अरे यार तुम्ही समोर समोर येऊन बघू शकता रे, असं नाही की यार तुम्ही एवढे उतावळ होता की नाही मग मला बघायचंच आहे तुला यार, तू आताच्या आता पाठव यार ते पण फुलवाला, अर्थ नाही आहे यार. आणि तुम्ही लोक बोलता ना यार तुला माझ्यावर विश्वास नाही का, मग चल नको पाठव यार असं तसं, अरे ते तर बोलूच नका यार तुम्ही, जो तुम्हाला खऱ्याने विश्वास असेल ना, जो तुमचं प्रेम ना तुमच्या जवळ आहे मग ते नक्कीच भेटेल, पण तुम्ही ना असं केलं तर ना नाही भेटणार यार. एखाद्याच्या जीवाशी नका खेळू रे, सिरियसली सांगतोय, जेवढं तुम्ही उताळे होत आहे ना तेवढं तुम्ही यार समोर जाऊन पाहिलं ना तरी बेस्ट आहे रे. तसं तुम्ही सेल्फी वगैरे घेता हे ते करता उद्याचे कदाचित यार सिरियसली सांगतोय ब्रेकअप वगैरे झालं तर, मी नाही म्हणत की नाही हो ब्रेकअप बट होतंय रे काहीशा कारणाने गैरसमजाने होतो, तसं झालं तर एखाद्याची सटकली तर यार रागाच्या भरात काही करतो माणूस, नका करू यार प्लीज असं. बस यार व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर सिरियसली सांगतोय ह्याला बोलण्याला फॉलो करा, नसेल आवडला तर तुम्हाला काय करायचं करा, एखाद्या जीवाशी खेळायचं तर खेळा, माझा सांगायचा प्रयत्न होता तेव्हा मी सांगितलेला आहे, मला नाही माहिती तुम्हाला कळण की नाही. सो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, जाता जाता एकच बोलन गाईस, जय हिंद जय भारत, सावधान रहा सतर्क रहा.